राजभाषा दिवस निमित्त कार्यक्रम ठेवले, तुम्ही या आपापडा विपत्तीत का दिले? आज मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम आज गेली 4 वर्ष आमच्या पक्षाचा शाखा क्रमांक 42 आणि आता नवीन 43च्या वतीने गेली 4 वर्ष होतो. मराठी राजभाषा दिन म्हणजे काय तर अर्थात जे कवी आहेत वी वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी म्हणजे गेली 4 वर्षापासून आणि त्याच्या आधीपासून मराठी राजभाषा दिन साजरा करतो. यावर्षी सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं, साहेबांचा आदेश आला की यावर्षीचा मराठी राजभाषा दिन अजून धूमधडाक्यात साजरा करा, आणि म्हणून त्यामुळे आम्ही राजभाषा दिन अतिशय धूमधडाक्यात साजरा केलेला आहे. आज सकाळी जवळपास 8 वाजल्यापासून आम्ही इथे साजरा मराठी राजभाषा दिन साजरा केला. विविध सर्व मान्यवरती देखील उपस्थित राहिले होते या ठिकाणी. तसंच आमचा दुसऱ्या वॉर्डमध्ये त्रिवेणी नगरचा पण पट्टा आहे थोडंफार खाली, तिथे पण आमच्या शाखाध्यक्ष वगैरे आम्ही लोकांनी सर्वांनी दोन वॉर्ड जो आहे तो दोन पट्ट्यात डिवाइड आहे, त्यामुळे दोन ठिकाणी हा कार्यक्रम झाला होता. आज प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे जे विभागाध्यक्ष दिंडूचे जे सन्मान्य अरुण सुर्वे साहेब आले होते, उपविभागाध्यक्ष केतन नाईक साहेब, महिला विभाग अध्यक्ष वनिताताई गाग, महिला विभाग सचिव दीपाली माईन मॅडम, त्याच्यानंतर आमचे उपविभाग अध्यक्ष संजय परब, आमच्या रस्ते आस्थापनाचे प्रभाग संघटक सिद्धार्थ नाईक, आणि आमचे कायम सोबत असणारे शाखाध्यक्ष रमी तारके साहेब आणि आमच्या महिला शाखाध्यक्ष सेजल गोळंबे मॅडम, हे तर अगदी सकाळपासूनच आमच्या सोबतच आहेत, म्हणजे काही असेल तर सांगतायत फोन करून.